आज आपण शेपूची भाजी बनवणार आहोत. शेपूची भाजी बारीक चिरून स्वच्छ धुवून चाळणीत नितळत ठेवली आहे. 8-9 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या. 1.5 चमचा मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली. कढई तापत ठेवून त्याच्यात 2-3 चमचे आपण तेल घालूया. 1/2 चमचा हिंग घालूया. ठेचलेला लसूण आणि बारीक चिरलेली मिरची घालूया. ही भाजी घालूया. मुगाची डाळ तीही भाजीत घालून घेऊया. चवीनुसार मीठ. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया. मिक्स करून घेऊया. याप्रमाणे मिक्स करून यामध्ये आपण 1/2 कपभर पाणी घालून मंद आचेवर 10 मिनटं शिजवून घेऊया. हे पहा, इकडे मी 1/2 कप पाणी घातलं आहे. आता हिला बारीक गॅस करून 10 मिनटं शिजवून घेऊया. थोडीशी ओलसर ठेवून 10 मिनटानंतर हा गॅस आपण बंद करून घेऊया. याप्रमाणे तुमच्याकडे ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवली जाते हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्स.